नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी मी म्हटलं आज काही नियोजन नाही माझं ब्लॉग वगैरे बनवायचं, पण झाला असा विषय की गाडीला प्रॉब्लेम झाला, तिथे गेलं क्लच पेटा आणि आता ते समोरच्या मित्र आहे त्या मित्रीकडे मी गाडी तिथे लावून आलोय आणि आता ते खर्चाचा बाजार म्हटल्यानंतर आता जुगाड काहीतरी करायला लागणार. आता जरा चालू जाऊन ATM पर्यंत येतो, तोपर्यंत आमचे गावले ही दोघे मित्र भेटले मला इकडे या भावानं आणि ही माझ्याकडे उभं राहिली नाश्ता मागायला. म्हणजे कसं आहे माझ्या आता आवाज माझ्या इथे गेले, आता कसं आहे माझ्या उभं राहिली माड ही नाश्ता मागायला. म्हणजे कसं आहे माझ्या ना जिथं जळलंय की नाही तिथं आणि आगीत तेल ओतायचं. म्हणजे कसं आहे आता काही बोलायच नको तुम्हाला, सोडा भाग वेगळा आहे आणि पावसाळे दिवस आहेत तरी पण काय वाढले ऊन पडले की नाही अक्षरशः घाम आलाय हे दाखवून आहे. पण आता ब्लॉगची सुरुवात तर आता झाल्या, बघूया इथनं पुढे संध्याकाळपर्यंत काय माझ्या बरोबर काय घडतील होत्या ते भाग वेगळा आहे, तर नंतर बोलूया आपण काय गोष्टी गेला बर. पाणी फुकट असत्या रे मित्रांनो, असा विषय झाला होता की ही आमची गावाली तिघे जण आल्यामुळे त्या हॉटेलमध्ये आता आम्ही आलो आहे, रामभाऊ हॉटेल आहे आणि चहा मागवलाय. आता मी काही चहा पित नाही, मी तिघे जण चहा पित आहे, त्या भावानं आपल्या चौघांनी चहा घेऊन आला आहे आणि एक कॅन्सल कर म्हणतात, ते म्हणते आता परत नेत नाही मी चहा. आता काय करायचं सांगा, चहा परत नाही आता ह्या तिघांनी तो बॉटल द्यायची पाहिली, काय पर्याय नाही सोडा. आता हे बिल कोण भागवते बघूया आणि मार्गच देऊया, कारण आता गाडी माहिती तिथे लावल्या आता चालत आहे काही मला तिथपर्यंत म्हटलं आहे एका गाडीनं तिघे आल्या आणि हे मला कुठे बशीच्या काय नाही, मग टाकी बशीच्या काय वडन त्यात त्यात मी माहिती आता की भाग वेगळा आहे. त्यात माझी गाडी घेऊन आलो, त्यात इथे ओंकारची गाडी घेऊन आलोय आम्ही आणि ती गाडी सांगत आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय नो काय पनवजे लागल्यात 3 वाजे असतात योगच गाडी घेऊन इकडे आलं असं वाटायला मला. मित्रांनो आता या चहाच बिल हे आमच्या ओंकारला लागलेलं आहे आणि ही फुकटी दोघ जण ही इकडे घे जाणार आणि इकडे इकडे माडी घे माडी त्या दोघांनी बरोबर याला म्हणजे पैशाला हे लावला एक अर्थात घोडा लावला आता चौघ जण आम्ही ह्या गाडीनं जायचं म्हणाल्या, तर ही गाडीवर आता बसले तर याच्या काय तुम्हाला माहिती आहे पुढे बसणार काय होईल, त्यामुळे काय विषय नाही. आता बघ मला सोडतोय इथपर्यंत नाहीतर जातच चाललेत, तसं बी पाऊस नाही. आता चला ते मोबाईलही दुरुस्त करायचं त्यासाठी निघालो मी आणि ती एक गाडी काय नंतर जर न्यायला ना ते गार झाल्याचं करणार नाही म्हणाली मी, तोपर्यंत जाऊन या चला. चला तुला लिंक पहिल्यांदा पाठवली भाऊ, आम्ही सगळ्यात पहिला लिंक पाठवली मी तुला, त्यावेळी एक पण व्हिडिओ टाकणार होता. काय सांगायचं 10 दिवस आधी का बघ की तुला कधी पाठवली लिंक मी 2 दिवस झाले आता मोबाईल घेतला ते. इथं आपण का आलोय माहिती ना, हे आमचं ओंकार आहे, यांना हॉटेलचं बिल द्यावं लागलं. सुहासा म्हणून असतात की त्याच्याकडे मोबाईल आपला दुरुस्त करायचा आहे, जरा जुना मोबाईल आहे त्याला बघूया काय काय म्हणजे काय म्हणतात बघूया, ते आपल्याला माईक विषय करायचा. मी म्हणतो बर आपले सुहास आहे, 5 वर्षापूर्वी पासून मी याच्याकडे मोबाईल दुरुस्त करतोय काय विषय नाही, त्यामुळे इथं आला नुकताच चेक केलं गाडी काल कमी केले कमी केली अजून वय जास्त झाली होती. बरं आता मोबाईल वर दाखवते सोनारानच कान ठेवताय पाहिजे ते तसा विषय झाला. मोबाईल फक्त हातात दिला, सहजा जास्त हातात दिला, 2 मिनिटात फक्त बॅटरी काढली काय गेलं तर माहित नाही,
पण ह्याच्यात आता ती मेमरी कार्ड व्यवस्थित दाखवावी पण लागली आणि साऊंड रेकॉर्डिंग चांगलं व्हायला लागले. म्हणजे विषय नाही माहित नको, आता या माईक वरच आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे. अरे सुवाला इकडे जरा बरी आहे बरी किती वेळ आलाय एक मिनिट फक्त फुट फक्त वर केलं त्यांनी, म्हणजे एवढा वेळ लागाय पण नाही. आणि मला वाटलं की बाबा हे म्हणून तर मी माहिती घेऊन आलो स्वतःसोबत. आता बघूया काय होते, झालंय असं मला 100% वाटते. आणि काय प्रॉब्लेम मला इकडे आहे तेच, तिथे काम तिथं नाही आपले. त्यामुळे विषय संपला सर, दा थँक्यू, परत भेट द्या आम्हाला येऊ मग इथे. आणि काय प्रॉब्लेम असं नाही, हे ट्रेमर ते आपलं हे आहे शॉपिंग, मोबाईल शॉपिंग फार जुना आहे ते, विषय नाही इथेच यायचं काय असेल. काय आपल्याला माहित नाही, तुम्हाला माहिती आहे किती खर्च आहे त्याला. काय काहीतरी हे 200 रुपये आणि हे 300 रुपये असं काहीतरी आहे. तर मित्रांनो विषय असा झालाय, इकलेज प्लेट आहेत व्यवस्थित, फक्त आम्हालाच खर्च वाढलाय आणि आता जरा काय पर्याय नाही, त्याला घालायच पाहिजे, त्याशिवाय चालत नाही ते. आणि विषय पैशाला आहे, ती आता जाऊन ATM ला जाऊन काढून घेऊया. म्हणजे त्याच्यासाठी आधी विचारायलो किती बाबा बिल होणार आहे काय, नंतर आपण जाऊन काढून घेऊया. आता ते घालायच पाहिजे, त्याशिवाय चालत नाही आपली गाडी, तुम्हाला माहिती आहे. तर मित्रांनो मला आता एक दोघे तिघे नवीन सबस्क्राईब मिळाल्यात आणि जे भाऊ आहे त्याला ते माझा एक ते मासे पकडायला गेलो आणि काशी झाली, त्याचं ते टायटल बघून मला म्हणते काशी झाली काय. तर म्हटलं खरोखर झाले, म्हणजे त्या दिवशी मासे मला गावं नव्हतं, ते काय भाग वेगळा आहे थोडा. पण आता माझं सगळ्यात मोठं दुःख म्हणजे गाडी माझी बंद आहे आणि चालत मी जाऊन आलो तिथनं, तर घाम सुटलं आहे मला. त्यामुळे आता गाडीची दुरुस्तीची मी वाट बघा, ते बघूया आता थोड्या वेळा गाडीत. आणि ती माईक एक लावला आपला, माईक दुरुस्त आलतो, त्याच्यामुळे समजले गाडीचा बी प्रॉब्लेम झाला आहे. आता बघूया काय काय होते. हे नवीन सबस्क्रायबर आहे ना दोघ जण, नाव काय बाबा तुझं? प्रणव. आणि तो विशाल कुठलं गाव? मांगनूर. ठीक आहे भाऊ, तुझं नाव काय? रोहित. तर मित्रांनो गाडीचं सामान आलेलं आहे आणि पाऊस यायच्या आधी आपल्याला घरला जायचं आहे, त्यामुळे मित्रांचे जरा पाठी लागून लागून जरा लवकर करा असं म्हणणं आहे माझे. मिस्त्री म्हणतात मला 2000 आहे, त्यांना विचारायला नको म्हणून आपण घेऊ बसलेलं बरं. तर आता गाडी साईड आणले तुम्हाला दाखवतो दो। आता आणली असुपाक तिचं हृदय काढून ठेवल्याचा प्रकार झाला. पावसाच्या आधी करामीन झाले मित्रांनो, मगाशी जास्त गरम व्हायचे म्हणून मगाशी सांगाल तो. आता 2 मिनिटात वातावरण चेंज झाले, निम्यात तिकडे पाऊस नाही, रेतर अप्पाटा येणार असं वाटते. कारण आता एक एवढा एवढा थेंब पडाला इथे, काय सांगता येत नाही, पाऊस आला धुळात पाडणार आहे 2 मिनिटात. मिस्त्रीने सांगलं जरा गडबड करा, मिस्त्रीने पटापटा आता निंब पेट्रोलचं पिले माझे. निम्यात पाऊस आहे, निम्यात पाऊस नाही, काय नवज. तर मित्रांनो गाडी ओके झालेली आहे, तर आता आपल्याला मिस्त्री इथे ट्रायलसाठी गेल्यात. आता विचार या आल्यानंतर जरा ओके वाटतंय, जरा उठवून भेटून बघायची. तर गाडी घेऊन मिस्त्री आली आहेत आमचे. मिस्त्री गाडी काय कशी कंडिशन आहे, काय वाटते? गाडी आबरू काढल्या एकदम बॅड आहे म्हणून सांगायला लागल्या मिस्त्री. त्यामुळे आता तसे आहे ओके, मिस्त्रींच्या हातात गेल्यानंतर काय चांगलंच काम होते, ते काय भाग वेगळा. मिस्त्री आता ओके आहे ना? मिस्त्री झाल्या कशी? आम्हाला गंडा कितीचा लागलाय ते आधी सांगा जरा, वर बघा जरा इकडे बिल करतो म्हणल्या, एक 2 मिनिटात सांगतो म्हणल्या. तर मित्रांनो 2 मिनिट आहे कामासाठी आपल्याला, 2 मिनिटाचं म्हणणं येणार नाही, त्यांची मजुरी वगैरे ते सगळं पकडून होते तस. पण ती आता 1400 रुपयाचा घोडा लागलेला आहे तसं म्हणाय गेलं तर. आता ATM ला जाऊन ते पैसे काढून आणायचे आणि त्यांना देऊयात. आपली गाडी ओके झालेली आहे आणि आता आपण निघायचं. मित्रांनो वाजलं 11 वाजले आणि आलो जेवायला माझ्या मित्राच्या घरी. आज म्हणजे पूजा झालाय, तर लागल्या आता जिमला जाऊन आले तर मग असली वाईट लागल्या, विषय नाही. तर राहू दे तिकडं आता बघूया, थोड्या वेळ थोड्या वेळ जेवायचं आणि मग
मागचा दिवस नियोजन काय संपले आपल्या तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इकडे तिकडे थांबा थांबा इकडे जेव्हा इकडे गुरुवांचा एक पोरगा आहे, विषय हार्ड आहे भाव इकडे तुम्हाला जाता एक झलक इकडे घे कॅमेरा दाखवला. तर मित्रांनो मी मगाशी सांगितल्यापासून मी मित्राच्या घरी जेवायला आलेलो, तर आता जरा वेळ झाला आहे, 10 वाजा आले असते, जेवलेला आहे आणि आता क्रिकेटची मॅच जाऊन मस्त देखील बघायची आणि जरा वेळ झाला म्हणजे पोळ्या आणि हे होतं काय तुमचं शाकाहारी बिर्याणी काय असं पुलाव पुलाव होता ते होता मस्त. आता ब्राह्मण जन्म म्हणल्यावर आता बोलायला नसतं पुलाव होता आणि जेवले आहे जेवण आता निवड मस्त जाऊन झोपायचं नाहीतर मॅच वगैरे झोपायची. आणि तुम्ही बघितल्याबद्दल माझा ब्लॉग धन्यवाद. चला बस.